नमस्कार, शौर्यस रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण तांदळाचे झटपट वेगळ्या पद्धतीचे पापड बनवणार आहोत। बऱ्याच वेळेस काय होते, तांदळाचे पापड बनवण्यासाठी पीठ तयार करून घेतलं जातं। त्यासाठी 4 किंवा 5 दिवस, बऱ्याच ठिकाणी 7 दिवसही तांदूळ भिजवले जातात। एवढ्या दिवस न भिजवता अगदी 2 दिवस तांदूळ भिजवून हे खुसखुशीत पापड बनवणार आहोत। तर यासाठी इथे आपण 2 ग्लास तांदूळ घेऊयात। वजनी प्रमाण सांगायचे झाले तर 1/2 किलो आहेत। हे 2 ते 3 वेळेस स्वच्छ धुवून साफ करून घेऊ। यामध्ये तांदूळ बुडतील इतपत पाणी घालूया आणि 2 दिवस हे तांदूळ भिजत ठेवू। 2 दिवसही यावरचं पाणी आपल्याला बदलायचं आहे। 3र्या दिवशी यावरचं पाणी काढून 2 ते 3 वेळेस स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तांदूळ। इथे मी स्वच्छ धुवून घेतले आहेत तांदूळ। यामधलं पाणी निथळलं की स्वच्छ कॉटनच्या कपड्यावर पसरून उन्हामध्ये वाळून घ्यायचे आहेत। इथे तांदूळ मी दिवसभर उन्हामध्ये वाळून घेतले आहेत। याला तुम्ही गिरणीवर किंवा मिक्सरलाही ग्राइंड करून घेऊ शकता। इथे मी गिरणीवरून ग्राइंड करून घेतले आहेत तांदूळ। छान बारीक पीठ तयार आहे। याला मी चाळणीच्या सहाय्याने चाळून घेतलंय। या पीठापासून वेगवेगळ्या पद्धतीच्या पापड्या बनवू शकता। या पीठातील 2 ग्लास पीठ पापड्याकरिता वापरणार आहे। पीठ घेते वेळेस खूप दाबून भरायचं नाही किंवा खूप हलक्या हातानेही घ्यायचं नाही। 1 पातीलं घेऊयात। पातीलं घेते वेळेस बेसला जाड फोडून घ्यायचंय। त्याला तेलाने ग्रीस करून घेऊया। तेलाने ग्रीस केल्याने पातेल्याला खाली काही चिटकलं जात नाही। 2 ग्लास पिठासाठी 4 ग्लास पाणी लागेल, म्हणजे याचे प्रमाण 1:2 असे आहे। यामध्ये 3 ग्लास पाणी मी रेग्युलर यूज करते। हा 4था ग्लास आहे तो कोरड्यासाठी गव्हाचा चीक बनवतो त्यावरचं पाणी आहे। याला आमच्या भागामध्ये कांजी बोलतात। या पाण्यामुळे काय होते तर या पाण्यामध्ये आंबूसपणा असतो। कोणत्याही पदार्थामध्ये थोडाफार आंबूसपणा असेल तर ती वेगळीच टेस्ट असते। त्यामुळे हे पापड खूप टेस्टी लागतायत। तुमच्याकडे जर हे पाणी नसेल तर साधं 4 ग्लास पाणी वापरायचंय। चवीनुसार मीठ घालूया। वाळवण्याच्या पदार्थामध्ये मीठ कमीच वापरायचंय, कारण यामध्ये वाळल्यानंतर मीठ उतरलं जातं। 1/2 टेबलस्पून पापडखार घातल्यामुळे पापड्या छान फुलल्या जातात। याला 1 उकळी येऊ द्यायची आहे, म्हणजे मीठ आणि पापडखार छान मेल्ट होईल पाण्यामध्ये। उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे आणि बेसन ज्याप्रमाणे हटून घेतो अगदी त्याचप्रमाणे हटून घ्यायचं आहे। हटते वेळेस घिटुळे होऊ द्यायच्या नाही। पाहू शकता हे छान हटून घेतले। झाकण ठेवून मीडियम फ्लेमवर 20 मिनिट याला छान वाफून घ्यायचे। पिठाची क्वांटिटी जास्त असेल तर वेळ आणखी जास्त लागेल। याला अधूनमधून हलवत ठेवायचे, म्हणजे सगळीकडून सारखं वाफलं जाईल पीठ। 20 मिनिट झालेले चेक करून पाहू। माझ्याकडे हे छोटं उलथनं आहे, त्याने चेक करून पाहू। उलथनं क्लीन निघते, आपलं पीठ इथे रेडी झाले। ताटाला तेलाने ग्रीस करून घेऊ, म्हणजे ताटाला चिटकलं जाणार नाही पीठ। यामध्ये पीठ काढून घेऊया। हे गरम असतानाच हलकंसं मळून घ्यायचंय। थंड होऊ नये म्हणून एका डब्यामध्ये ठेवायचे, कारण की हे पापड गरम असतानाच बनवायचे, म्हणजे छान पातळ बनतात। गोळी बनवून घेऊया। हाताला तेल लावून गोल गोळी बनवून घेऊया। माझ्याकडे ही पुरी प्रेस आहे। तुमच्याकडे जर पुरी प्रेस नसेल तर 2 प्लॅस्टिक घ्यायचे, त्याला तेलाने ग्रीस करायचं। पोळपाटावर 1 प्लॅस्टिक खाली ठेवायचं, त्यावर गोळी ठेवायची, वरून 1 प्लॅस्टिक ठेवायचं आणि लाटण्याने सगळीकडून सारखं लाटून घ्यायचे। यावर ही गोळी ठेवायची आहे, वरून प्लॅस्टिक ठेवून प्रेस करून घेऊयात। पाहू शकता एकदम अलगत निघत आहे पापड। याला तुम्ही फॅनच्या हवेला वाळू शकता किंवा उन्हातही वाळू शकता। फॅनच्या हवेला सुकवले तर नंतर 1 दिवसभर उन्हामध्ये ठेवायचे, कारण की यामध्ये आपण थोडाफार तेलाचा वापर केलेला आहे, तेलाचा वास येऊ नये म्हणून। पातेल्याला तेलाने ग्रीस केल्याने बेसला अजिबात चिटकलं नाही, किती अलगत निघत आहे। मी फॅनच्या हवेला सुकवायला ठेवलेले आहेत पापड।
फार वेळ लागत नाही हे पापड सुकवायला, 6 ते 7 तासांमध्ये छान सुकले जातात। किती सुंदर आणि किती पातळ दिसत आहेत। 1/2 किलो तांदळामध्ये अंदाजे 70 ते 80 पापड झालेले आहेत। एक फ्राय करून दाखवते, पाहू शकता किती छान फुललेला आहे पापड। हा पापड दिसायला सुंदर नाही तर खायलाही खूप टेस्टी आहे, नक्की ट्राय करा। हा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा। या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील, त्याचबरोबर तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही। भेटूया नंतर अशाच एका रेसिपी।